इयत्ता पांचवी सेतु अभ्यासक्रम विषय इंग्रजी दिवस 25वा टेम्पलेट नंबर 18। पहा मुलांनो, तुम्हाला आठवत आहे का इयत्ता तिसरीमध्ये खजिना शोध नावाचा एक पाठ होता आपल्याला। त्याच्यामध्ये आपल्याला लपवून ठेवलेला खजिना शोधायचा होता। तसंच थोडंसं काहीतरी आपल्याला आज करायचं आहे। पहा बरं, इथे एक नकाशा दिलेला आहे। या नकाशामध्ये आपल्याला विविध ठिकाणे दाखवलेली आहेत। तर इथेच कुठेतरी काहीतरी वस्तू लपवलेली आहे जी आपल्याला शोधायची आहे। जसं खजिना शोधमध्ये ती वस्तू म्हणजेच तो खजिना आपण शोधून काढला आपल्या मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून, त्यांनी दिलेल्या छोट्या छोट्या क्लुप्तींमधून आपण तो शोधून काढला, तसंच आपल्याला शोधायचं आहे। तर सर्वप्रथम हा नकाशा व्यवस्थित पाहून घ्या। काय काय दिलेलं आहे पहा बरं। सुपरमार्केट, बुक शॉप, बस स्टेशन, हे रस्त्याचं नाव आहे SM जोशी रोड, ट्रेन स्टेशन म्हणजेच रेल्वे स्टेशन, कॅफे, इटालियन रेस्टॉरंट, शॉप, MG रोड, म्युझियम, फॅक्टरी। पहा इथं चिन्ह दिलेलं आहे You are here, तुम्ही इथे उभे आहात अशी कल्पना करा। लायब्ररी, पोस्ट ऑफिस, MG रोड, SV रोड, सिनेमा थिएटर, SM जोशी रोड, हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन। पहा हॉस्पिटलसाठी एक साईन दिलेली आहे, पहा रेड कलरमध्ये व्हाईट क्रॉस आहे पहा। आणि इथे बस स्टेशनला पण एक छोटंसं चिन्ह दिलेलं आहे। ट्रॅफिक सिग्नल दाखवलेले आहेत। रेल्वे स्टेशनसाठी सुद्धा एक साईन दिलेली आहे पहा। तर या ठिकाणांना तुम्ही या चिन्हांवरून सुद्धा ओळखू शकता। चला तर मग खजिना कुठे आहे हे तुम्ही डायरेक्शन म्हणजेच दिशेवरून ओळखून घ्यायचं आहे। तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला मदत करतीलच। तर हा खेळ तुम्ही घरी मित्रमैत्रिणींच्या, आई वडिलांच्या किंवा बहीण भाऊच्या मदतीने खेळू शकता। पुढे पहा इथे या चित्रामध्ये काही मासे दिलेले आहेत पहा। तर या चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला 2-3 शब्दांचा शब्दसमूह तयार करायचा आहे। उदाहरणार्थ अ ब्ल्यू फिश, अ ग्रीन ग्रास, अ बिग ऑक्टोपस किंवा अ शार्प शार्क, अशा पद्धतीचे तुम्ही शब्दसमूह म्हणजेच फ्रेज तयार करू शकता। इथे पहा काही प्राण्यांचे चित्र आहेत। तर याच्यावरून तुम्ही गेम खेळायची आहे। आपण जसं मागच्या पाठामध्ये पाहिलं गेसिंग गेम, तसंच किंवा तुम्ही छोटे छोटे शब्दकोडे तयार करून विचारू शकता। उदाहरणार्थ आय एम अ किंग ऑफ द जंगल, हू एम आय, मग तुम्ही लगेच सांगू शकता द लायन। तसंच आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स, आय एम लाईक अ हॉर्स, मग तुम्ही उत्तर देऊ शकता अ झेब्रा। आय हॅव अ लॉंग ट्रंक अँड लॉंग इयर्स, हू एम आय, मग तुम्ही सांगू शकता एलिफंट। तर अशा पद्धतीने तुम्ही शब्दकोडी तयार करायचे आहेत आणि एकमेकांना प्रश्न विचारायचे आहेत। विचाराल ना? चला पुढे जाऊया। हा पण खेळ पहा आपण इयत्ता तिसरीमध्ये शिकलो होतो। एकमेकांना प्रश्न विचारायचे आहेत, गप्पा मारायचे आहेत। लेट्स स्पीक असं या पाठाचं नाव आहे। तर गोलामध्ये काही मुलं उभी आहेत, बाहेरून काही मुलं उभी आहेत आणि ती एकमेकांना प्रश्न विचारत आहेत। व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू लिव, वेअर डू यू गो, हाऊ आर यू, अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत। आता काय करायचे पहा। ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्हाला एक पिक्टोरियल स्क्रॅपबुक तयार करायची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीटिंग्स,
शुभेच्छा संदेश लिहून काढायचे आहेत, मित्रमैत्रिणींचे वाढदिवस त्याच्या तारखा लिहून काढायच्या आहेत. त्याच्यानंतर ड्रॉ द सिम्बॉल ऑफ मॅप्स इन युअर ड्रॉइंग बुक. आता मागाशी आपण जे नकाशामध्ये मॅप्स पाहिले, सिम्बॉल पाहिले, तर त्या सिम्बॉलचं तुम्हाला ड्रॉइंग बुकमध्ये रेखाटन करायचं आहे. कसे ते चिन्ह होते ते पाहून त्या पद्धतीने चिन्ह काढायची आहेत. त्यानंतर प्रिपेअर द चार्ट ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ॲनिमल्स एक्सेट्रा. त्यानंतर तुम्हाला फळे, भाज्या आणि प्राण्यांचे चार्ट बनवायचे आहेत, एक तक्ता बनवायचा आहे. त्यानंतर कलेक्ट न्यू वर्ड्स फ्रॉम पिक्टोरियल इन्फॉर्मेशन. तुम्हाला नवीन शब्द कोणकोणते सापडले ते तुम्ही एका वहीत लिहून ठेवायचे आहेत एका पानावर. तसेच न्यू वर्ड्स इन युअर वॉकेबलरी नोटबुक, नवीन शब्द पण तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. फ्रेम अ फ्रेज युझिंग प्रॉपर वर्ड अँड पिक्चर. जसं आपण मागाशी द ब्ल्यू व्हेल किंवा अ ब्ल्यू फिश अशा पद्धतीने शब्दसमूह तयार केले, तसे तुम्हाला आणखी शब्दसमूह तयार करायचे आहेत आणि लिहायचे आहेत. त्यानंतर शेवटचं ड्रॉ द माइंड मॅप युअर सेल्फ, शब्दचक्र तयार करायचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये एक कल्पना करून एक प्रकारचं शब्दचक्र बनवायचं आहे वहीमध्ये आणि ते तुमच्या शिक्षकांना पाठवायचं आहे. चला तर मग आजच्यापुरतं एवढंच. आता पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.